बॉलिवूडच्या संगीत जगतात एक गायक असेही होऊन गेले ज्यांचं नाव आजही प्रत्येकाच्या मुखात आहे आणि त्यांच्याशिवाय संगीत सुद्धा अपूर्णच वाटतं. तर तेच एव्हरग्रीन प्लेबॅक सिंगर म्हणजे दिवंगत गायक मोहम्मद रफी. आपल्याला अजरामर गाण्यांची मेजवानी देणाऱ्या याच मोहम्मद रफींवर मात्र कधी काळी बहिष्कार सुद्धा टाकण्यात आला होता. त्यामुळे आता हा किस्सा नेमका काय होता आणि या बहिष्काराचं उत्तर मोहम्मद रफी यांनी किती संयमानं दिलं होतं त्याबद्दलचाच खास रिपोर्ट. तर मोहम्मद रफी यांनी गायलेली गाणी ही आजही प्रत्येकालाच भुरळ पाडणारी आहेत आणि अनेकांना वेड सुद्धा लावणारी आहेत. देशभक्तीपर गीतं, अत्यंत रोमॅन्टिक गाणी, दर्द असणारी गाणी, तसंच कव्वाली ते गझल आणि शास्त्रीय गाणी, याशिवाय एखाद्या कलाकाराची मिमिक्री आणि त्याच्या गाण्याची लिप्सिंग अशा अष्टपैलू गुणांनी संपन्न असणारे मोहम्मद रफी हे जितके उत्कृष्ट कलाकार आणि गायक होते तितकेच ते चांगले एक व्यक्ती सुद्धा होते. मात्र याच रफी यांच्या जीवनात एक वेळ अशीही आली होती की त्यांना बॉलिवूड मधून बायकॉट करण्यात आलं होतं. तर त्यांच्यावरती बहिष्कार टाकणारे हे दुसरे तिसरे कुणीही नसून प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बी आर चोप्रा हे होते. आणि ही गोष्ट बहिष्कारापर्यंत जाण्यामागचं कारण होतं ते म्हणजे बी आर चोप्रा यांची रफींवर झालेली नाराजी. बी आर चोप्रा हे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक मोठं नाव राहिले. बी आर चोप्रा यांनी बनवलेले चित्रपट आजही यादगार आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे नया दौर. 15 ऑगस्ट 1954 साली हा चित्रपट रिलीज झाला होता आणि यामध्ये दिलीप कुमार, वैजयंतीमाला, अजित, जीवन, जॉनी वॉकर यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या, दिग्गज कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. त्यावेळी हा चित्रपट खूप हिट झाला होता आणि महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात असणाऱ्या गाण्यांना प्रेक्षकांनी तर अक्षरशः डोक्यावरच घेतलं होतं. या चित्रपटातील गाण्यांना ओ पी नय्यर यांनी संगीत दिलं होतं तर या चित्रपटातील बहुतांश गाणी ही मोहम्मद रफी यांनी गायली होती. त्यावेळी बी आर चोप्रा यांच्या चित्रपटांचं यश हे बॉलिवूडला एका नव्या उंचीवर घेऊन जात होतं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी चोप्रा यांना या गोष्टीचा अहंकार होऊ लागला होता. कारण असं सांगितलं जातं की बी आर चोप्रा हे नया दौर चित्रपटातील कलाकारांसोबत एक कॉन्ट्रॅक्ट साईन करू इच्छित होते आणि जर हे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी साईन केलं असतं तर मात्र या चित्रपटातील कलाकारांना इतर कोणत्याही प्रोडक्शन हाऊससोबत काम हे करता आलं नसतं. आणि जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी बी आर चोप्रा हे मोहम्मद रफी यांच्याकडे गेले तेव्हा रफी यांना ही गोष्ट काही फारशी रुचली नव्हती आणि त्यांनी बी आर चोप्रांना एकदम प्रामाणिकपणे आणि संयमाने सांगितलं की माझा आवाज हा जनतेसाठी आहे आणि मी प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शकासाठी काम करणार आहे. त्यावेळेस बी आर चोप्रांना मात्र ही गोष्ट अनपेक्षित होती आणि त्यामुळे त्यांनी मोहम्मद रफी यांना त्यांच्या चित्रपटात कास्ट न करण्याचा निर्णय घेतला आणि इतरही अनेक प्रोड्युसर्सला मोहम्मद रफी यांना कास्ट न करण्यास सांगितलं होतं. कारण त्यावेळेस बी आर चोप्रा यांचा असा समज होता की त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ते आणखी एक नवीन मोहम्मद रफी तयार करतील. बी आर चोप्रा यांच्या सांगण्यावरून त्यावेळी अनेक निर्मात्यांनी रफी यांना काम देणं जरी बंद केलं असलं तरीही रफी यांच्यासारखा आवाज कोणत्याच कलाकाराकडे नव्हता. बी आर चोप्रा यांनी अनेक गायकांना तयार करण्याचा प्रयत्न केला मात्र मोहम्मद रफी सारखं कुणीही तयार होऊ शकलं नाही. कालांतराने चोप्रा यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून निर्मात्यांनी पुन्हा एकदा रफी यांना कास्ट करण्याला सुरुवात केली आणि इतकंच नाही तर बी आर चोप्रा यांना हे सुद्धा कळून चुकलं की त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याची जी गोष्ट केली ती चुकीची केली आहे. बी आर चोप्रा यांचे भाऊ यश चोप्रा यांनी जेव्हा वक्त चित्रपटाची घोषणा केली तेव्हा त्यांनी बी आर यांना विचारलं की मोहम्मद रफी यांना आपण गायक म्हणून कास्ट करू शकतो का आणि त्यावेळी बी आर यांनी सुद्धा अनैच्छिक होकार दिला. 30 जुलै 1965 ला वक्त हा चित्रपट रिलीज झाला आणि त्यामध्ये मोहम्मद रफी यांनी गायलेलं एक गाणं हे बी आर चोप्रांसाठी सडेतोड उत्तर असल्याचं बोललं गेलं आणि त्या गाण्याचे बोल होते, वक्त से दिन और रात, वक्त से कल और आज, वक्त से हर शय गुलाम, वक्त का हर शय पेराज. तर या गाण्याचे बोल आपण व्यवस्थित लक्ष देऊन ऐकले तर आपल्याला लक्षात येईल की मोहम्मद रफी यांनी फक्त गाण्यातूनच बी आर चोप्रा यांना कसं सडेतोड उत्तर दिलं आणि काळासमोर प्रत्येक जणच लहान असतो हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं. तर भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अमूल्य असं योगदान देणाऱ्या सदाबहार ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लेट्स अप मराठीतर्फे भावपूर्ण आदरांजली.